नमस्कार माझ्या छोट्या छोट्या बालमित्रांनो ज्ञानेश्वरी विद्या मंदिरामध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आपण जर या चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करा व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा जेणेकरून आमचे लेटेस्ट शैक्षणिक व्हिडिओ भाषण निबंध छान छान गोष्टी बडबड गीत सगळ्या तुम्हाला पाहायला मिळतील आज मी तुम्हाला शिक्षक दिनाचे औचित्य साधून त्याच्यासाठी शिक्षक दिनाच्या तयारीसाठी तुम्हाला लागणार अतिशय सुंदर व सोप असं भाषण घेऊन आले तर हे भाषण तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या याचा तुम्हाला नक्की उपयोग होईल चला सुरू करू भाषणाला आदरणीय शिक्षक गण आणि माझ्या मित्रमैत्रिणीनो आपणा सर्वांचे मी या कार्यक्रमात स्वागत करते आज आपण सर्वजण शिक्षक दिनाच्या निमित्ताने इथे जमले आहोत आजच्या दिवशी माझे विचार इथे मांडण्याची संधी मला दिली त्याबद्दल मी आपणा सर्वांचे माझ्या शिक्षकांचे आणि सिनियर्सचे आभार मानते सप्टेंबर हा भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस ते भारतीय संस्कृतीचे दूत प्रसिद्ध शिक्षण तज्ञ आणि महाराष्ट्र दृष्टे होते त्यांनी शिक्षण क्षेत्रात जे महत्वाचे योगदान दिले त्यांच्या स्मरणार्थ सन्मानार्थ त्यांचा जन्मदिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो आजचा दिवस शिक्षकांसोबतच आपणा सर्व विद्यार्थ्यांसाठी ही खूप खास आहे कारण आज आपण या मंचावरून आपल्या प्रिय शिक्षकांना सांगू शकतो की त्यांचे आपल्या आयुष्यातले स्थान किती महत्वाचे आहे एरवी ही आपण सर्व विद्यार्थी शिक्षकांच्या प्रती नेहमीच कृतज्ञ असतो पण समाजाच्या आणि आपल्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत त्यांचे अतिशय महत्वाचे योगदान असते आणि या सर्व गोष्टींसाठी आजच्या दिवसाच्या निमित्ताने मी त्यांचे आभार मानू इच्छिते आई वडिलांनंतर शिक्षक हेच पहिले गुरु असतात ते आपल्याला योग्य अयोग्य यातला फरक समजावून देतात आपल्याला अक्षर गिरवायला शिकवतात आपल्या हिताचा विचार करतात आपल्याला पुढे जाण्याची प्रेरणा देतात असे म्हणतात की आपली शाळा महाविद्यालय हे आपले दुसरे घर असते कारण घराखालोखाल सगळ्यात जास्त घालवतो आणि आपल्या मोठ्या कुटुंबाचा एक भाग असतात आणि कुटुंबातल्या सदस्यांप्रमाणेच ते आपल्या आयुष्याला पैलू पाडतात आपले शिक्षक हे फक्त आपले शिक्षकच नाहीत तर मित्रही असतात जे आपल्याला समजून घेतात नवी दिशा दाखवतात जेव्हा आपण अयशस्वी होतो तेव्हा निराश न होता दुसरा मार्ग दाखवून पुन्हा उभा राहण्याची प्रेरणा देतात परिस्थिती उद्भवली तरी आपल्याला एकटे न सोडता आपल्यासोबत रह राहतात आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने मी आम्हा सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने आमच्या सर्व आदरणीय शिक्षक गणांना वचन देतो की त्यांनी जो विश्वास आमच्यावर दाखवला आहे आपला वेळ आम्हाला दिला आहे तो आम्ही सार्थ करून दाखवू त्यांना कधीही निराश करणार नाही त्यांनी आम्हाला दिलेल्या जोरावर आम्ही एक सफल आणि चांगली व्यक्ती बनून दाखवू आणि भविष्यात आमच्या शिक्षकांचे नाव उज्ज्वल करू धन्यवाद आणि जाता जाता पुन्हा एकदा आपल्या सर्व सर्वांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर अशा प्रकारे आजचा आपला शिक्षक दिनाविषयीच्या भाषणाचा व्हिडिओ संपलेला आहे आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लगेचच व्हिडिओला लाईक व शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद